मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारत तब्बल 43 जागा मिळवलेल्या आहेत, पण कुठल्याही आघाडीला मॅजिक फिगर पार करता आलेले नाहीये, त्यामुळे सत्तेच्या साव्या अपक्ष आणि मनसेच्या हाती गेल्यात। 29 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय, तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसनं 27 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय। काँग्रेसची मात्र या निवडणुकीमध्ये जोरदार पीछेहाट पाहायला मिळाली। काँग्रेसचा पराभव म्हणजे मुझफ्फर हुसेन यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढले होते, त्यामुळे मतांच्या विभाजनाचा महायुतीला फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे। या निवडणुकीमध्ये भाजपच्या 20 आणि शिवसेनेच्या 9 जागा वाढल्यात, तर काँग्रेसच्या 14 जागा कमी झाल्यात। मनसेला फक्त एकाच जागेवरती समाधान मानावं लागलंय, तर अपक्षांना 4 जागा मिळाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या परिसरातील स्थानिक आमदार आदरणीय गिलबतजान मध्ये साहेब यांनी आमदार झाल्यापासून आणि विशेष म्हणजे सरपंच असल्यापासून ते नगरपालिका नंतर महानगरपालिका आणि त्यानंतर आमदार झाल्यानंतर या संपूर्ण शहरातील फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनतेची कामे केलेली आहे आणि या विकासाच्या कामाच्या आधारावर या ठिकाणी जनतेने गिलबत नंदनसांना भक्कम पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष बहुमताकडे जात आहे। बघूया मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात। भाजपला सर्वाधिक म्हणजे 29 जागा मिळाल्यात, राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागांवरती विजयी झाली आहे, काँग्रेस 19 जागा, त्याचबरोबर शिवसेनेला 14 जागा मिळाल्यात, मनसेला 1 जागा मिळाली आहे, तर 4 जागांवरती अपक्ष निवडून आले आहेत। मॅजिक फिगर कोणत्याही पक्षाला गाठता आलेली नाहीये,